नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसाची बातमी. आज जागतिक महिला दिन आहे आणि पहिल्यांदाच इतिहासात महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारणाऱ्या भारतीय महिला संघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण आज महिला दिनाच्या दिवशी वर्ल्ड कपवर नाव कोरण्याची सुवर्ण संधी या टीमकडे आहे. सगळ्याच महिला खेळाडूंकडून त्यामुळे मोठ्या कामगिरीचीही अपेक्षा आहे. सांगलीच्या स्मृती मानधनाकडूनही देशाला आणि तिच्या कुटुंबाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि स्मृतीच्या कुटुंबाने देखील तिला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. आपण तिच्या घरची देखील काही दृश्य सध्या आपण बघतोय. आजचा सामना फार महत्वाचा आहे आणि आजचा सामना हा भारत जिंकेल अशी 100% गॅरंटी आहे आणि सगळ्यांचं एकजूट खेळून खेळायला आले, त्यामुळे हा वर्ल्ड कप 101% आपण घेऊ आणि आमच्या संपूर्ण फॅमिली आणि संपूर्ण भारताची आशा आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि वर्ल्ड कप घेऊन येणे ही आमची इच्छा. वर्ल्ड कप फायनल लकीली 8 मार्च को है जो वुमेन्स डे है एंड आई होप कि उस दिन इंडिया वर्ल्ड कप लाए, सब लोग अच्छे से खेले एंड इंडिया जीते. ऑब्वियसली अपोनेंट टफ है बट आई होप कि इंडिया अच्छे से खेल के जीत ले. त्यामुळे सगळेजण अपेक्षा व्यक्त करत आहेत की आजचा महिला दिन हा ऐतिहासिक व्हावा. आणि आजच्याच फायनल सामन्याबद्दल मुंबईतल्या महिला क्रिकेट खेळाडूंमध्ये देखील खूप उत्साह आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी ज्योत्सना गंगणेनं. आज जागतिक महिला दिवस आहे आणि आजच्याच दिवशी T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला खेळाडू जे आहेत ते फायनलसाठी उतरणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये ही मॅच होणार आहे आणि मुंबईकर किती एक्साइटेड आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत मुंबईकर महिलांकडे. काय सांगाल की आज महिला क्रिकेट टीमची मॅच आहे, किती एक्साइटमेंट आहे? जास्त एक्साइटमेंट आहे आणि विन होणारच, जिंकणारच. महिला हे आजचा दिवस आहे, महिला दिन आहे, तो जिंकणार ती. काही महिला आहेत ज्या स्वतः क्रिकेट खेळतात. मॅडम काय सांगाल, तुम्ही स्वतः सुद्धा क्रिकेट खेळता आणि आज महिला ज्या आहेत आपल्या इंटरनॅशनल फायनलला खेळणार आहेत. बहुत बहुत बड़ी और हमारे हर लेडीज के लिए गर्व की बात है, हमारे इंडियंस वुमन के लिए तो खास कि आज के दिन में हम लोग फाइनल में आए और हमें फाइनल जीतना ही है और हम जीत के ही आएंगे. ये हौसला है और हमारा सब बेस्ट विशेस हमारी इंडियन टीम के साथ रहेगी. अब हम क्या संगल की कितीचा स्कोर, किती स्कोर आपण बनव, कितीचा स्कोर आपण बनवू? 200 कमी ते कमी 200 कोर्स होईल आणि जे खेळेल ते एकदम विनर्स होणार, तशी आमची इच्छा आहे की त्यांनी खूप मेहनत करावी आणि चांगलं खेळावं, ती आमची इच्छा आहे. आज मॅच बघणार का तुम्ही? हो बघणार ना, एकदम एक्साइटेड होऊन सगळ्या ग्रुप मध्ये बसून बघणार. आज T20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय महिला खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा फायनल मध्ये उतरणार आहेत आणि या सर्वांना विश्वास आहे, आपल्या सर्व भारतीयांना विश्वास आहे की आज आपल्या महिला ज्या आहेत त्या नक्कीच विजय जे आहेत त्या घेऊन येणार आहेत. जागतिक महिला दिनाची निमित्ताने एक मोठं गिफ्ट जे आहे ते भारतीयांना मिळणार आहे आणि एक या महिलांकडून एक भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी एक चेअर अप होऊन जाऊ देत. आज नाशिकमध्ये महिला दिनाचं औचित्य साधत विशेष मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. निर्भया मॅरेथॉनमध्ये 21,000 नाशिककर सहभागी झाले. पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये अनेक सेलिब्रिटी होत्या, ज्याच्यात रिंकू राजगुरू, जान्हवी कपूर, बोनी कपूर, जितेंद्र जोशी, विराट मडके, अजिंक्य रहाणे हे सर्वच जण सहभागी झाले होते. 3 किलोमीटर, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा 4 प्रकारांमध्ये स्पर्धकांनी या मॅरेथॉन्समध्ये. मुझे बहुत अच्छा लग रहा है, आप लोगों ने इतने प्यार से मेरा स्वागत किया है यहाँ नासिक में और इन महिला ऑफिसर्स के साथ खड़े रहकर मैं विश्वास जी को शुक्रिया कहना चाहती हूँ कि उन्होंने मुझे यहाँ बुलाया है. बहुत खुशी हो रही है कि इतने सारे लोग आए हैं इतने महत्वपूर्ण मुद्दे को सपोर्ट करने के लिए और मैं बहुत खुश हूँ कि मैं इसका हिस्सा बन पाई हूँ. बहुत अच्छी बात है. कोरोना देखिए, कोरोना की दहशत तो हर जगह फैली हुई, लेकिन उसके बावजूद भी जिनकी इम्यूनिटी अच्छी हो वो दौड़ में शामिल हो सकते हैं. नासिक ने ये बता दिया है, क्या कहोगे आप? मैं बहुत खुश हूँ. देखिए, सेफ होना बहुत ही इम्पोर्टेंट है, लेकिन ये जो मुद्दा है जो हम आज करना चाह रहे हैं ये भी बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है और ऑफकोर्स अगर आप सही सेहत में हो तो इसका हिस्सा बनना इम्पोर्टेंट है और अच्छा है और मैं बहुत खुश हूँ कि इतने लोग आज आए हैं इस चीज़ को सपोर्ट करने के लिए. निश्चित, देखिए विश्वास नागरे पाटील सुद्धा आपल्या बरोबर आहेत, रिंकूला तुम्ही आणलं, त्याचबरोबर जान्हवी सुद्धा इथे सामील झाली. सैराट असो की धडक, लोकांची धडकच वाढवली आहे, तुम्ही काय सांगणार? या सशक्त आणि सक्षम भूमिका करणाऱ्या दोन्ही अभिनेत्री आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समाजात एक मेसेज दिलेला आहे की आम्ही डोंट मेस विथ अस, आमचा पाठीचा कणा ताट आहे, नजर समोर आहे,
तो मेसेज देण्यासाठी आपण नाशिक मधून बोलतो. थँक्यू सो मच. थँक्यू. नाशिक कशासाठी? तर नाशिक आहे महिलांचा सन्मान करण्यासाठी. जर्नलिस्ट विकी कदमचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. देशाच्या आणि राज्याच्या विकासात सगळ्यात मोठा वाटा आहे तो राजकीय नेतृत्वाचा, आणि या राजकीय नेतृत्वात महिला नेतृत्व असेल तर त्या राज्याची घडी बसवण्यात देखील तिचा मोठा हात असतो. समाजातल्या प्रत्येक स्त्रीला तिचे हक्क मिळवून देण्यासाठी ही महिला राज्यकर्ती प्रयत्नशील असते. अशाच लोकसभेतल्या खासदार डॉ भारती पवार आणि राज्यसभेतल्या वंदना चव्हाण यांच्यासोबत देखील आम्ही संवाद साधला. लोकशाहीचं मंदिर संसद, या संसदेत प्रश्न सोडवायचे असेल तर घंटानाद करा लागतो, आणि समाजामध्ये जो निम्मा वर्ग आहे तो निम्मा वर्ग महिलांचा आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या महिलांना खरंच संसदेमध्ये योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व मिळतं का. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर यामध्ये महिलांच्या समस्यांना खरंच तडजोडीच्या माध्यमातून किंवा महिलांच्या ज्या अडचणी आहेत सोडवल्या जातात का. या संदर्भात चर्चा करण्याकरता माझ्यासोबत आहेत दोन महिला खासदार, डॉक्टर भारती पवार आणि वंदना चव्हाण. महत्त्वाचं म्हणजे 8 मार्च आहे, 8 मार्चच्या आपल्या दोन्ही महिला खासदारांना माझ्या वतीने शुभेच्छा. अडचणी असं मी सांगणार नाही, कारण महिला आहेत म्हणून अडचणी असं मला पटत पण नाही. कारण आमच्या भारताला, आमच्या महाराष्ट्राला एक वारसा आहे. राजमाता जिजाऊ असतील, माता अहिल्याबाई होळकर असतील, सावित्रीच्या लेखी म्हणत असताना सावित्रीच्या ह्या आजच्या लेखी सावित्रीबाईंचा वारसा घेऊन चालत असताना, आणि आता कल्पना चावलापर्यंतची घोडदोड म्हणताना अडचणी मी म्हणणार नाही. परंतु काही गोष्टींचा पाठपुरावा करताना महिलांनी कुठे कमी पडू नये असं मला निश्चित वाटतं. त्याचा अनुभव मी येत्या 5-6 महिन्यात घेतला, आणि संसदेत आल्यापासून जर तुम्ही योग्य रीतीने आपले प्रश्न मांडले, आपल्या बाजू मांडल्या, तर नक्कीच मला मी आनंद व्यक्त करते की महिलांना चांगली इथे संधी दिली जाते. महिला म्हणून आत्ता भारतीताईंनी सांगितलं हे खरं आहे की महिला म्हणून अडचणी बिलकुल येत नाहीत. किंबहुना मी असं समजते की महिला या नात्याने आम्ही लोकप्रतिनिधी ज्यावेळेला असतो, मग स्थानिक स्वराज्य संस्थेत असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेत असेल किंवा पार्लमेंटमध्ये असेल, त्या ठिकाणी मला वाटतं महिला प्रतिनिधी म्हणून आम्हाला ड्युअल रोल करावा लागतो. एक तर पुरुष प्रश्न जे मांडतात ते आम्ही मांडतच असतो, पण त्याबरोबर महिलांचे प्रश्न अधिक जवळीक असलेले असे आम्हाला वाटतात. आणि म्हणून तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स पण पाहिलं असेल की वेलफेअर ओरिएंटेड जे इश्यूज आहेत महिलांसंदर्भात असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, लहान मुलं असतील, पर्यावरण असेल, हे जर इश्यूज जर सगळ्यात जास्त पर्सेंटेजमध्ये जर आपण पाहिलं कोणी मांडले असतील तर ते महिलांनी मांडलेले आहेत. आमची आजची महिला, मग अगदी सुशिक्षितपासून तर त्या खाली ग्रामीणपर्यंतची जी महिला आहे, जिला न्याय देणं अपेक्षित आहे, हे सगळं सांभाळलं जातं, आणि तिच्यासाठी काय करता येईल याच्यावर चर्चा करत असताना सगळेजण दिलखुलासपणे चर्चा करतात. आणि जे मुख्य प्रश्न आहेत, मग मला वाटतं थोडंसं ग्रामीणमध्ये मी काम करते तर मला कुठेतरी महिलांच्या आरोग्याचे प्रश्न जास्त भेडसावतात, तिचं शिक्षणाचा प्रश्न मला जास्त भेडसावतो, आज रोजगारीमध्ये पण तिला, तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर सगळे मिळून एकत्र बोलतात तेव्हा मला वाटतं खरंच हे सक्षमीकरणाचं चांगलं एक काम चालू झालेलं आहे. आणि निश्चित काळामध्ये जेव्हा आमची कल्पना चावला अंतराळात झेप घेते तेव्हा तिचाच हे पुढे ठेवून येणाऱ्या पुढच्या काळातल्या मुलींना आम्हाला तेच द्यायचं आहे की तुम्ही कुठेही मागे पडू नका, तुम्ही शिक्षण, आरोग्य या सगळ्याच बाबतीत पुढे राहा. असं म्हणतात की जर एक महिला शिकली, आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं एका कुटुंबातली एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब हे जे आहे हे संपूर्ण शिक्षित होतं. आणि ज्या पद्धती संसदेमध्ये जर महिलांची संख्या वाढली तर जो समाजातील निम्मा वर्ग आहे, 0.5% ज्याला संबोधला जातो, तो जर बलशाली व्हायचा असेल तर ही संख्या वाढायला पाहिजे असं या खासदारांना वाटतं. नवी दिल्लीहून व्हिडिओ अनलिस्ट उमेश शर्मासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आता बातमी आहे, नवीन सरकार येऊन 100 दिवस नुकतेच झालेत आणि तरी अजूनही गेल्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आपले बंगले रिकामे केलेले नाहीत, आणि याचबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार सकाळीच उठून मंत्रालयातल्या दालनात येतात कारण त्यांना अजून मुंबईत बंगलाच नाहीये, आणि एरवी आम्हालाही तत्वज्ञान शिकवणाऱ्या लोकांनी आपले बंगलेच सोडले नाहीयेत अशी कोपरखळी देखील सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना, म्हणजे आधीच्या मंत्र्यांना लगावली आहे. रोह्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यात त्या बोलत होत्या. दादाला मंत्रालयात भेटायचं असेल तर इम्पॉसिबल असतं. एक तर दादा 7 वाजता मंत्रालयात जातो. मी दादाला सांगितलं तू खिशात चाबी ठेवली आहेस का आता,
तो बिचारा उघडणारा पण येत नाही, त्याच्या आधी दादा तिथे पोचतो. याचं कारण असं की आमच्या भावाला अजून बंगलाच मिळाला नाही. तुम्हाला मिळाला का नाही माहिती नाही. सरकार येऊन 100 दिवस झाले आहे पण दादाला घर नाही मिळाले. आणि एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे त्यांनी बंगलेच सोडले नाही, त्याच्यामुळे आमच्या मंत्र्यांना बंगलेच मिळत नाही. आणि त्या बातम्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीच्या दबावाला बळी न पडता पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी मदत करतील असं खोचक टोमणा लगावलाय रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी. माढ्याचे ते खासदार आहेत आणि पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी 1,150 कोटींची तर आवश्यकता आहे आणि या मार्गाच्या निधीसाठी रेल्वे मंत्रालयानं मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय. लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर निंबाळकरांनी राष्ट्रवादीतून भाजपात उडी घेतली होती आणि माढ्याच्या विकासासाठी आपण भाजपची कास धरल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांनी आता उद्धव ठाकरेंना हा टोला लगावलाय. बघूयात ते काय म्हणालेत. या मार्गासाठी जवळपास 1,250 कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता आहे. 50% निधी केंद्र सरकार देणार आहे अशा पद्धतीचं एक पत्र आदरणीय रेल्वेमंत्रींनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांना लिहिलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की पंढरपूरच्या या लाखो भाविकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धवजी नाराज करणार नाहीत आणि निश्चितपणे याला लागणारी जी काही 550 कोटी रुपयाची तरतूद आहे ते महाराष्ट्र सरकार बारामतीचा कुठलाही दबाव न बाळगता निश्चितपणे करेल अशी मला खात्री सर. आणि त्या बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या. कारण अमृतांजन ब्रिजजवळ वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची दृश्य आहेत. आजची रविवारची सुट्टी आणि त्यानंतर होळी आणि धुळवडीच्या काहींना आलेल्या सुट्ट्या यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर कोंडी झालेली आहेत आपण बघतोय. आणि शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात आणि सत्तासे काय अपडेट्स मिळतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो वाहन चालकांना करावा लागत आहे. एकूणच पुणे लाईनवर जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. 2 ते 3 किलोमीटर वाहतुकीच्या रांगा आहेत. हेवी व्हेकल जे आहेत ते तिन्ही लेनवर आल्याने वाहतूक कोंडी जी आहे ती अधिकच वाढलेली आहे. महामार्ग पोलीस आज सकाळपासूनच एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच अमृतांजन ब्रिज तसेच घाट परिसरचा जो भाग आहे या भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. परंतु महामार्ग पोलिसांनी हेवी व्हेकल जे आहे ते बाजूला केल्याने सध्या काही प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत झालेली आहे आणि वाहनं जी आहे ती धीम्या गतीने पुढे पुण्याकडे सरकताना दिसून येत आहे. धन्यवाद दानिस या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अजूनही वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आताची आपण दृश्य बघतोय, एकीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांचं काम निश्चितच वाढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर या दिशेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आणि नंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत पण ब्रेकवर जाण्याआधी आमच्या एका विशेष कार्यक्रमाची आठवण. महिला कीर्तनकारांसंदर्भात आपण एक विशेष कार्यक्रम आज बघणार आहोत काही वेळातच, म्हणजे 11:30 वाजता. पहा फक्त News 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी, मुंबई अहमदाबाद महामार्गावर महिला पोलीस निरीक्षकावर काल गोळीबार करण्यात आल्याची घटना उघड झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभायांवर हा गोळीबार करण्यात आला होता. त्या सुदैवानं त्यात बचावले. एका मास्क लावलेल्या अज्ञात व्यक्तीनं हा गोळीबार केलेला होता. यासंदर्भातला अधिक तपास आता सध्या सुरू आहे. संध्याकाळी जे आहे 8:30 दरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी जे आहेत जायभाय हे अनेक कर्मचारी हे पालघरला जातेवेळी तिथं हे फूड कोर्ट इथं थांबलेले होते आणि त्या दरम्यान जे आहे त्यांच्यावरती एक फायरिंग झालेलं आहे. अशी घटना आज संध्याकाळी 11:30 दरम्यान झालेली आहे. त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानुसार म्हणजे आपला पुढील तपास चालू आहे. आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सागर, एकीकडे जागतिक महिला दिन आणि त्याचे वेगवेगळे कार्यक्रम आज आपण बघतोय आणि महिला पोलीस निरीक्षकावर काल झालेला गोळीबार कुठपर्यंत आलाय तपास आणि तिथल्या काही महिलांचं किंवा तिथल्या तपास अधिकाऱ्यांकडून आणखीन काही माहिती कळू शकली आहे का?
रेणुका या संदर्भात वास्तविक तपास सुरू आहे असंच मोगम उत्तर पालघर पोलिसांच्या वतीने दिलं जात आहे. पालघरचे ॲडिशनल एस पी यांच्या वतीने काही वेळांपूर्वी सांगितलं की आम्ही या संदर्भात काही लोकांना पुढच्या काही क्षणांमध्ये पुढच्या काही वेळात ताब्यात घेणार आहे. त्यानंतरनं इन्व्हेस्टिगेशन होईल आणि नेमकं काय झालं हे समजेल. तत्पूर्वी या परिसरामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की या आज महिला दिवस आहे आणि कालच या परिसरामध्ये एका ए पी आय महिलांवर गोळीबार झाला. मुळात राज्यामध्ये एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांवर गोळीबार होणं हे किती गंभीर गोष्ट आहे, कारण की आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी वाळू माफिया असतात ते तहसीलदार किंवा महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांवर हल्ले करताना दिसतच होते. पण गृहखात्यातील ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं संरक्षण करायचं असतं, प्रत्येक नागरिकांना दिलासा द्यायचा असतो संरक्षण देण्याचा, त्यांच्यावरच आता हल्ले होण्याची वेळ आलेली आहे. आपल्यावर इथे काही महिला आहेत त्यांना आपण आवर्जून विचारूया की काल जी घटना झाली विरार परिसरामध्ये महिला ए पी आयनवर हल्ला झाला, मुळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या भागामध्ये खूप चर्चेचा विषय आहे का आणि अशा स्वरूपाच्या कृत्याला तुम्ही एक महिला म्हणून कसं पाहता? खरं तर आज महिला दिवस आहे आणि काल महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडलेली आहे आणि या घटनेने वसई विरार असेल पालघर असेल या पूर्ण महिला थोड्या थरारून गेल्या आहेत. कळत नाही आहे की आज महिला दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की हा निषेध करायचा आहे. खरं तर महिला पोलीस म्हटलं तर त्या महिलांचं आणि सर्वच प्रकारे संरक्षण करण्यात सक्षम असतात आणि प्रामाणिकपणे काम करत असणाऱ्या अशा महिला अधिकाऱ्यांवर जर असे हल्ले होत असतील तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य महिला यांची काय म्हणजे परिस्थिती आहे. खरं तर कायदा आणि सुव्यवस्था बघितलं तर पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रातच धिम्म कारभार चाललेला आहे आणि हा कुठेतरी बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि महिलांची सुरक्षा हा पहिला प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांनी यावर काहीतरी उपाययोजना करायला हवं असं मला वाटतंय. महिला पोलीस अधिकाऱ्यांवर ज्यावेळेस फायरिंग होतं तर मग सर्वसामान्यांवरचा एक मनातला धास्ती भीती जास्त वाढते. साहजिकच प्रत्येक महिलेला इथे भीती वाटण्यासारखंच हा घटना घडलेली आहे की ज्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा असते की ज्यांच्याकडनं आपलं संरक्षण व्हावं पण त्याच महिला सुरक्षित नाही आहेत, त्याच सुरक्षित महिला नाही आहेत, तर मग आपल्याला सुरक्षा कुठून मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये उद्भवतो. आणि मी आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू इच्छिते की मागील सर्व सामाजिक जेव्हा इलेक्शन लागतात किंवा आपल्या निवडणुका लागतात तेव्हा साहेबांनी त्याचं नोंद घेतली पाहिजे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला पण हाच प्रकार घडतो, महिलांवर हल्ले होतात, पुरुषांवर हल्ले होतात. सर्वसाधारण व्यक्ती जी आपल्या इकडे राहत आहे ती कुठलीही सुरक्षित नाही आहे. कुठेतरी प्रत्येक महिलेला फक्त महिलाविषयीच न बोलता प्रत्येक नागरिकाला इथे आता म्हणजे असुरक्षितता जाणवते आहे. इथे ज्यावेळेस निवडणूक झाली होती रेणुका त्यावेळेस सुद्धा महिलांचा सुरक्षेचा प्रश्न किंवा इथल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुद्दा झाला होता आणि बरोबर याच भागामध्ये आहे. अजून एक काही एका महिलांशी आपण संवाद साधू या परिसरामध्ये, तुमची काय प्रतिक्रिया आहे ज्यावेळेस एखाद्या महिला अधिकाऱ्यांवर किंवा पोलिसांवर हल्लेच होतात, स्वतः त्यांच्यावर फायरिंग होतं, ही सिच्युएशन खरं म्हणतात असं की बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये होती, आता ती महाराष्ट्रात होती? सबसे पहले तो जो घटना रात को हुई है इसकी मैं घोर निंदा करना चाहूंगी. ऑन ड्यूटी अगर एक ऑफिसर के ऊपर हम फायरिंग होते हुए देख सकते हैं तो हम तो एक आम जनता है, आम लेडीज है, कॉलेज की बच्चियां रात को देर रात आते हैं, हम घर रात को देर रात आते हैं, तो सोचिए हमारा क्या होगा. मैं उद्धव जी की सरकार को ये कहना चाहती हूँ कि इसके ऊपर आपको विचार करना चाहिए, ना कि चार कैंडल जलाने की नौबत आए. और मैं आज ये बोलना चाहूंगी कि जब तक उद्धव सरकार इसके ऊपर गहन चिंतन नहीं करती है तब तक हम महिला दिवस नहीं मनाएंगे. असे गंभीर स्वरूपात काही विधानं इथं महिला करत आहेत, पण एक प्रश्न फार मोठा आहे की महिला फक्त नाही तर पोलीस व्यवस्थेवर ज्यावेळेस फायरिंग होतं त्यावेळेस मग कायदा व सुव्यवस्थेचे किती धिंदोड उडाले आहेत अशा भागांमध्ये हे दिसून येतं. रेणुका, अगर आपण बघतोय की विरारमधल्या गेल्या काही दिवसांपासून व्यायाम करणाऱ्यांमध्ये होणारा स्टिरॉइड्सचा वापर आणि त्यातून होणारे अपघात यावर आता सरकारचं देखील लक्ष असणार आहे, कारण याच आठवड्यात विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी देखील आता सरकार व्यायामशाळांविषयी काही नियम करणार असल्याचे संकेतही दिलेत. व्यायामशाळा व्यवस्थापक आणि त्यांच्या मालकांच्या याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्ही जाणून घेतलंय. आता मी दादर शिवाजी पार्कच्या एका जिममध्ये आलो आहे. माझ्यासोबत या जिमचे मॅनेजर आणि इतरही काही जिममध्ये संबंधित लोक आहेत. आपण त्यांनाच विचारूया की जो नवीन सरकार नियम करू पाहते त्यात किती तथ्य आहे आणि ते योग्य आहे का, त्यांना काय वाटतं. जिममधूनच स्टेरॉइड्स असतील किंवा अशी काही औषधं जी घातक आहेत ती दिली जातात असं बघण्यात आलं आहे.
एक तुम्ही जिम सांभाळता, मोठा व्यवसाय करता, तुमचं याच्यावर काय मत आहे, हे कितपत योग्य आहे आणि कसं तुम्ही थांबवू शकताय? आता तुम्ही जे बोललात ना हे पूर्णपणे चुकीचं आहे. कुठलीही जिम कुठलंही स्टिरॉइड या उत्तेजक पदार्थ प्रोव्हाइड करत नाही. अरे कसं असतं, काही लोक बाहेरून घेऊन येत असतील, त्याचा जिमशी काही संबंध नाही आहे. पण एक आहे की आपण ती काळजी घेऊ शकतो की आपल्या जिममध्ये कोण ते घेऊन येतं आहे का आणि तो वापर करत आहे का, एवढं आपण करू शकतो. तर माझ्या जिममध्ये ह्यातलं कुठलाही अशी गोष्ट माझ्या पाहणीमध्ये आली नाही आहे. आणि कसं असतं की माझा स्टाफ किंवा माझे जो फ्रेंडेस आहेत ह्यांचं पूर्णपणे जिममध्ये लक्ष असतंच. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक जिमने हे केलं तर जे पुढे होणारे जे आहेत अपघात ह्या पण टाळता येतील. नक्कीच जिमच्या लोकांनी त्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. तुम्ही अनेक व्यायामशाळांशी संबंधित आहात, नेमकं काय करू शकता? जिम प्रत्येकाच्या बॅग चेक करू शकतात, कोण घेत असेल त्याला कसं अडवू शकता तुम्ही? मला फक्त एकच सांगायचं आहे सरकारला किंवा जिमच्या मॅनेजमेंटला, दोन प्रकारचे स्टेरॉइड असतात, एक अॅनाबॉलिक आणि एक थर्मोजेनिक. आता हे जे स्टेरॉइड आहे हे थर्मोजेनिक आहे, जे इझिली अवेलेबल आहे केमिस्टमध्ये, आणि म्हणजे त्यात DNP भरपूर काय आहे. पण हे जे स्टेरॉइड आहे त्याचा वापर आता भरपूर लोक करतात आणि व्यायामशाळेत येऊन घेतात हे. हां, हे स्टेरॉइड फक्त व्यायामासाठीच वापर करू शकतो. यांनी तुमचा म्हणजे परफॉर्मन्स लेवल वाढतो हे घेतल्यानंतर. म्हणजे एखाद्याची जे कॅपॅसिटी 60 kg उचलायची असेल तो 120 उचलू शकतो. ते थांबवणं गरजेचं आहे ना, कारण व्यायामशाळेत येऊन जर घेत असेल तर अजून घातक आहे. म्हणजे जर जिम मॅनेजमेंटने एक नियम आणला, म्हणजे त्यांच्या जे आपले मेंबर्स आहे त्यांचा बॅग चेक करून हे जर ते बँड केलं किंवा त्यांच्यावरती काहीतरी म्हणजे एखाद्याच्या मेंबरच्या जिम बॅगमध्ये भेटला आणि त्याचा जर मेंबरशिप टर्मिनेट केला असं काय त्यांच्यावरती कारवाई केली तर हे स्टॉप होऊ शकतो. आपण बघितलं मिश्र प्रतिक्रिया आहेत. जिमचे जे ओनर आहेत मॅनेजर आहेत ते तर म्हणतात आम्ही प्रोव्हाइड करत नाही, मात्र हेही सत्य आहे की अनेक जिम्समध्ये मृत्यूही झाले आहेत आणि पाहण्यात आलं आहे की स्टेरॉइड्समुळे ते झाले आहेत. अनेक व्यायामशाळेतले लोक तयारी आहेत ह्याच्यासाठी पुढे यायला आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत रोहन, News 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता पुन्हा एकदा आमच्या विशेष कार्यक्रमाची आठवण. अगदी या बुलेटिननंतर लगेचच आपण जागतिक महिला दिनानिमित्तानं एक विशेष कार्यक्रम बघतोय, कीर्तनकार, त्यातूनही महिला कीर्तनकारांविषयीचा हा विशेष कार्यक्रम.